आज आपण कागदापासून बुकमार्क बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी साधारणपणे 12 सेंटीमीटर बाजूचा एक चौरसाकृती कागद घ्या. त्याच्या विरुद्ध बाजू एकत्र केल्यावर एक मोठा त्रिकोण तयार होईल. याला मध्यभागी दुमडून ही घडी उघडल्यावर या त्रिकोणाची मध्यगा मिळेल. आता हे दोन्ही काठ उचलून एकमेकांमध्ये थोडेसे अंतर राहील अशा पद्धतीने ते दुमडा. आता या त्रिकोणाचा वरचा पदर अशा प्रकारे दुमडा आणि या त्रिकोणांची घडी करून त्याची सुट्टी टोके आतमध्ये दुमडून घ्या. डाव्या बाजूच्या त्रिकोणाचा थोडासा भाग कापला म्हणजे पुस्तकाच्या पानांमध्ये तो सहजपणे अडकवता येईल. आता याला सजवण्यासाठी तुम्हाला आवडत्या आकारामध्ये तो पंच करा, म्हणजे तो अधिक आकर्षक दिसेल. झाला आपला बुकमार्क तयार. तुम्हाला आवडेल त्या रंगांचे कागद वापरून तुम्ही हा आनंद लुटू शकता. या बुकमार्कचं वैशिष्ट्य असं की ते बनवायला जितके सोपे आहेत त्यांना वापरणंही तितकंच सोपं आहे आणि ते अतिशय आकर्षकसुद्धा दिसतात. तुमच्या आवडत्या पुस्तकांसाठी हवे तसे आणि हवे तितके बुकमार्क तुम्ही बनवू शकता. स्वतः बनवलेले हे बुकमार्क्स तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना भेटही देऊ शकता आणि तुमचा आनंद द्विगुणित करू शकता.